त्यामुळे साहेब मला वसंतरावने सकाळी सांगितलं होतं थोडंसं तुम्ही लवकर या, एक अतिशय चांगलं लेक्चर तिथं ठेवलेले आहे. त्यामुळे साहेबांनी त्यांनी भाषण ऐकलं, खरोखर मला त्या माणसाचं कौतुक वाटतं. सहकार चळवळ हे अगदी अनेक दोन सरकारांना सांगू इच्छितो, सहकार चळवळ आता योग्य नाही पुढे निघायचा सगळा प्रयत्न झालेला आहे. मी थ्री फाईव्ह स्ट्रक्चर सांगितलेलं होतं, राज्य सरकारने काय केलेला आहे आणि सोसायटी आहे याच्यावर खाला घालायचं काम चाललंय. परंतु आता ज्या काही मोजक्या चांगल्या संस्था राहिल्या, धार्मिक संस्था राहिल्या, त्याच्यामध्ये महत्वने आग्रहीने याने नाव घेतलं जातं साहेब नागरिक संस्थेचं. मला ज्या वेळेला वसंतराव जगताप सर सदा सावकार आणि या सगळ्या मंडळींनी विचारणा केली, अण्णा तुम्ही 25-30 वर्षाचं काम करताय, एक थोडंसं जर तुम्ही तज्ञ सांगायला म्हणून आला तर बरं होईल. अतिशय चांगली परवानगी मला त्यांनी दिलेली होती आणि मला या संस्थेचे कुठेतरी भाग व्हायचं होतं. मी अगदी आनंदाने त्याला संमती दिली. आजच्या संस्थेचा आपण अहवाल व्हायला अतिशय सुंदर अहवाल आहे. लोकांचं थोडंसं लक्षात त्या लावू शकत असतं, परंतु संस्थेने जी प्रगती केलेली आहे साधारणतः स्थावर प्रॉपर्टी त्यांनी घेतलेल्या ती कायमची गुंतवणूक असते आणि स्थावर प्रॉपर्टीतून नेहमीच त्याची किंमत वाढत असते. तसं दुसरं हे सध्याचं युग मार्केटिंगचं युग आहे. आपण आपलं मार्केटिंग केल्याशिवाय आपल्या संस्थेचं नाव संपूर्ण पंचकृषी किंवा जिल्हा बाहेर महाराष्ट्रापर्यंत जाऊ लागले. हे अतिशय चांगलं मार्केटिंग केलं वसंतराव जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. तपाशाचं माध्यम असेल, संपूर्ण पतसंस्था येणार असेल किंवा त्यांनी जे आपण ऑफिस जे केले ते कॉर्पोरेशन स्टाईलचं त्या स्टाईलमध्ये तिथं त्यांचा सत्कार असो, संपूर्ण कॉम्प्युटर सिस्टीम असो, 600 कारभार असो, एक अतिशय सुंदर त्यांनी काम केलेलं आहे तिथं. आणि या कामाचा एक थोडासा भाग म्हणून मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल वसंतराव मी मनपूर्वक आपला आभार मानतो. दुसरी गोष्ट ह्या स्टाफचं पण मला कौतुक करावं वाटतं. अतिशय लागणी चांगला स्टाफ आहे. बँकेत जर गेलं तर आपण एखाद्या काउंटरवर चालतो, एखादा माणूस जर घालायला असं तर माणूस म्हणतो त्याच्याकडे जायला नको. इथं प्रत्येक माणसाकडे आपल्याला संधी चांगली मिळते. दुसरी गोष्ट वसंतरावांचे सन्मान मिळाले, सन्मान तसे मिळत नाही, आपल्याला काहीतरी कौतुक काम करावं लागतं, त्या कामाची पोचपावती आपल्याला मिळते. या टीमने जे कष्ट केले आता साधारणतः भरगाव तुम्ही शेखाडला भरगावला माणिकराव पाटील त्यानंतर राज्य सरकारने त्याचे 6 वर्षे चेअरमन होते. पहिल्यांदा लॅपटॉप वापरणारा पहिला चेअरमन होत होतो ज्याला शरद पवार साहेब अतिशय मानायचे. त्याच्या पुढे राजीनामा दिले होते, परंतु त्याविषयी मला पुण्यामध्ये माणिकराव भेटून आभा म्हणतो. मी त्यांना आभा भेटेल आभाला मी वसंतराव नाव सांगितलं आभा माझ्या प्रेमात भेटले. तुम्ही त्या गावचे मला पहिला सांगितलं नाही ही ओळख तर मला मी गेले असती ना तर मला अतिशय आनंद त्याच्या फायदा मिळाला असता. दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण सन्मान यांना मिळाले. मागे उल्लेख राहिले कृपणेच्याही तकरकरांच्या हस्ते महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्यांच्या असे वसंतरावांना एक पुरस्कार मिळालेला होता. त्याच्यानंतर दादोई दिनकर पुरस्कार आता निघालेले आहे. मी पिकी तोडून ते फारच मोठा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम म्हणजे निमंत्रण पत्रिकेच्या वेळेला नाव मी वसंतराव पाहिलं. अगदी मान्यवरांच्या निमंत्रण पत्रिकेत वरच्या श्रेणीमध्ये त्यांना ते स्थान दिलेलं होतं. माणूस आपला कर्तृत्वाने मोठा होतो. आज मला तुमचा सर्वांचा अभिमान वाटतोय आणि इथपूरच्या प्रगतीत सुद्धा साईकृप नागरी सहकारी पतसंस्था असू द्या, साईकृप चॅरिटेबल ट्रस्ट असू द्या किंवा मेलियाचा तमाशा महोत्सव असू द्या, याच्यात मी माझ्या परीने माझा खारीचा वाटा घेऊ दे. तुम्हाला सर्वांना पुन्हा आयुष्य आरोग्याला होईल परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो.